29वा दिवस सकाळी 7 वाजता. इथं झालं ना हेतलचं? हा हेतलचं पाणी गरम झालं. हीटर आहे त्यामध्ये? नाही. का? पाणी कारण की तुझं गरम झालं. मग मला सांगणार कोण? तू चेक कर. तू काढून का घेतला त्यातून हीटर? एकच हीटर आहे, तिघांना वापरायचंय. मला डोकं धुवायचंय म्हणून मी त्यामध्ये ठेवलेला थोडा जास्त वेळ. कुणी काढला माझ्या पाण्यातून हीटर? ससानीच काढलंय. सजगात मुडे लागताय भजा केल्याने का? अबे आम्ही 4-4 दिवस अंघोळ नाही केली यार, वेळ नाही. आम्ही पण नाही केली आहे, सगळे लोक एकच घरात राहतोय. अरे पण वेळ नाही आहे ना इतकं, एकच माणूस इतकं ठेवलं तर एकच कोयला आपल्याकडे. बाबू जास्त वेळ नाही लागत, एकामध्ये ठेवलं आणि तू जाऊन बाकीचं काम केलं, तोंडून दिलं तेवढं एक ड्रम बसतो. काल ना मला झोपायला लेट झालं. अरे पूर्ण पाणी जेवढं तुझं गरम होत होतं तेवढंच आहे, किती वेळ अजून गरम करायचं तुला? मला 5-10 मिनिटं तरी लागणार म्हणून मी तिथे ठेवलेलं. मग मी केवढं गरम झालेलं आहे, तू झोपलेली झोपली. चेक कर ब्रो, लोक काम करते तिकडे म्हणून त्यांना कळून येते की किंमत काय आहे वेळेची. आज काम करते म्हणून तुला कळते काय किंमत? मग तू काय करतेस? झोपतेसच ना. मग कळेल का तुला मी 5 दिवसापासून आंघोळ नाही केली, कळलं ना? काल पण झाली तुझी आंघोळ, पहिले पण झाली. या उठून पाणी ठेवायचं, कळलं? ठेवली मी, कळलं ना? मी झोपलेली. मला तुझ्या माईक बॅटरी कोणी चेंज केली? तुझी बॅटरी कोणी चेंज केली? कळलं ना? म्हणून पाणी लावलंय मी आता. मला शिकव नको. झोपायचं असेल ना तर घरी जाऊन जा इकडे. काय दिवस आलेत, आंघोळ करायला भांडण करावं लागतंय. सकाळी 10 वाजता नमस्कार, राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात जाऊबाई गावात. नमस्कार, राम राम. नमस्कार. कशी आली सकाळ? मस्त. बाकी दिवस कसा चांगला आला? तुमच्या सगळ्यांचा कसा गेला, म्हणजे नवा दिवस आतापर्यंतचा कसा गेला नव्या मालकीणबाईं बरोबर? चांगला होता. तिने काळजी घेतली की सगळ्यांना व्यवस्थित टास्क द्यायचं, आणि पहिल्यांदाच नेहा खूप अशी वाटली की अरे वा, गोड गोड सगळं. कारण की कसं आहे ना दादा, मला भांडण करायला आवडत नाही, तर मी उगतच कोणाला त्रास दिला असता तर माझीच सगळं खराब झाली असती. तर त्यामुळे मी प्रेमाने सांभाळून घेतलं सगळ्यांना जितकं माझ्यापासून होत. चला काळू बाळू, चला मी जाऊन येतो, मला काम आहे जरा. कुठं जायचंय तुला? अरे मला माझ्या आईने सांगितलं जरा भाजीपाला घेऊन यायचं. अरे तू 1 रुपयाची गोष्ट 10 रुपयाला घेऊन येतोस दाद्या. तुम्ही माझ्या आई सारखंच बोलायला लागलाय. तुझी आई तुला बी असंच म्हणते ना? 40 रुपयाला आणतो 1 रुपयाची वस्तू. गप असं जरा आता. अंदाज आलाय का आजची मोहीम काय असेल? भाजी विकायची आहे, दुकान चालवायचं आहे. बरोबर आहे तल तुझं, आज तुम्हाला दुकान चालवायचं. म्हणजे काय तर किराणा मालाचं दुकान. तर तुम्हाला आता दुकान यासाठी चालवायला देतोय कारण या गावात तुमची ओळख खूप झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला दुकानासाठी गिराईक मिळवणं सोपं जाईल. फक्त आपल्याला आज एवढंच बघायचंय की कोणाला फायदा होतो आणि कोणाला नुकसान होतं. सगळ्यात आधी आपल्याला तुमचे 4 गट करायचे, म्हणजे टोटल तुम्हाला 4 दुकानं चालवायचे. पहिला गट आहे अंकिता आणि श्रेजा. दुसरा गट आहे रमशा आणि रसिका. तिसरी जोडी आहे स्नेहा आणि वर्षा. आणि चौथा गट आहे हेतल आणि संस्कृती. या मोहिमेसाठी मी स्वतः भांडवल देणार आहे, पण एक या मुदत तुमची तेवढीच आहे. जेवढे मी तुम्हाला पैसे देणार आहे ना, ते पैसे मला संध्याकाळी परत द्यायचे. कळलं का तुला? समजा मी तुला 1000 रुपये दिलेत,
भांडवल म्हणून. त्या 1000 रुपयात तुला सगळं सामान आणायचंय, मग तुम्ही तो बिझनेस करणार. बिझनेस केल्यानंतर तुमचं जे काय असेल ते प्रॉफिट, म्हणजे मला माझे 1000 रुपये पाहिजे, कळलंय? हे बघा, तुम्हाला 3 गोष्टी विकायच्या आहेत, भाज्या, धान्य आणि एक लाईव्ह काउंटर असणार. आणि ते लाईव्ह काउंटर असणार आहे चहाच, म्हणजे चहाचा स्टॉल, तुमच्या भाषेत टी स्टॉल. ओ माय गॉड. ठीक आहे, तुम्हाला जे मी पैसे देणार आहेत त्यातून तुम्हाला या सगळ्यासाठीचा कच्चा माल आणायचा आहे, म्हणजे रॉ मटेरियल, आणि त्याच्यानुसार तुम्हाला व्यवसाय करायचा आहे. या मोहिमेत तुमचं 2 प्रकारचं स्किल बघितलं जाणार आहे. एक म्हणजे तुम्ही किती कमीत कमी पैशामध्ये विकत घेऊ शकता, आणि दुसरं म्हणजे किती जास्तीत जास्त पैशामध्ये म्हणजे प्रॉफिट करून तुम्ही तुमचा तो माल विकू शकणार. करायची सुरुवात हळूहळू, भांडवल घेऊन या. पहिला गट, वर्षा ये. दुपारी 12 वाजता वाड्यात तोंड वाजवणारे पोरी आता दुकान चालवणार. आज आम्हाला बिझनेस करायचा आहे, म्हणजे विकत घ्यायचंय आणि विकायचं आहे. मी 3 वस्तू आम्हाला घ्यायचे होते. पहिली तर चहा, भाजी, धान्य. किराणा स्टोर आहे. आपलं बजेट काय असणार आहे? आय थिंक 20-25K असेल. 1, 2, 3, 4च नोट आहेत. चहापत्ती कितीला मिळते तुमच्याकडे? 50 रुपये पावशेर. पावशेर 50 रुपये? हा 50 रुपये. दादा मी काय म्हणते, तुम्ही मला 1 किलो द्या 80 रुपये मध्ये. चहापत्ती 80 मध्ये नाही. त्यांना खूप चांगलं पटवून त्यांच्या बरोबर थोडंफार फ्लट करून. ऋषिकेश प्लीज द्या ना. आम्ही सामान सगळं एकदम कमी रेट मध्ये आणलो आणि मी खूप हॅपी होती. नमस्कार. रुची यांना इकडे पण आहे. हे तू घरी बनवलं? हा आपण घरी याचं चहा बनवलेला. हे सगळ्यात पहिले घेऊया. दादा आम्ही हे घेऊ का? दोन्ही पॅकेट घेऊया यार. दोन्ही घेऊया, भरपूर चहा बनवायचा. थोडी एक्स्ट्रा द्यायची मिळेल का? एक्स्ट्रा कशी देणार? द्या ना माझ्यासाठी. तुम्हाला अर्धी गोष्ट तर आम्हाला फ्री मध्ये झाली. फ्री काय नसते, बरोबर असं कसं फ्री नसतं? काकी देतील आपल्याला गर्ल पॉवर. काकी बघा आमची परमसुंदरी मागायला लागली साहित्य फेरी. ओके, अजून लिहिलं होतं ना काहीतरी. चहाचा मसाला आहे का सुट्टा? गुड. अद्रक, जवार, बाजरा, पोहे आहे, घेवडा डाळ आहे. 120. त्यांना थोडस पटवलं की दादा आम्ही तुमचं सगळं मार्केटिंग करू, तुमची स्टोरची प्रमोशन करू आणि तुम्ही थोडं आम्हाला कमी पैशात द्या. बघा आम्ही ना अमाऊंट नाही सांगणार, तुमच्यासाठी सरप्राईज असायला पाहिजे काहीतरी, पण नक्कीच याच्याहून जास्त देणार. दुप्पट तुम्ही असा विचार करा. लावा तुम्ही मस्का. चौपट पण मिळू शकतो. चौपट पण मिळू शकते. दुप्पट पण. तर आम्ही काही बोलणार. 5 पट पण होऊ शकते. काही पण होऊ शकते. तो नाही कमी होऊ शकत. तो 35 पर्यंत होऊ शकतो. इतकी सुंदर 32 आहे. 32 करून टाका ना दादा. 100 रुपये काय होणार? 100 रुपयाने काय होणार आहे? मी तुम्हाला मोहीम जिंकू 100 रुपये. चांगले लाखाचं 12,000 करतील की? 5 पट तरी देतात. अरे देणार. रुपये मध्ये काय आहे? 32. खूप आभार. थँक्यू दादा. ओके. Thank
थँक्यू दादा. स्ट्रॅटेजी चांगली होती. त्यानंतर आम्ही गेलो शोधता शोधता भाजीची दुकान. भाज्यापाला नाही दिसत आहे ब्रो कुठे इकडे. तुला कोण असं शेतकरी माहितीये जे कांदा बटाटा टोमॅटो मिरची एकत्र पिकवतात? पण मला घेऊन चालू शकाल तर मग बेटर होईल माझ्यासाठी. जाऊ की त्याला काय. भाज्या आपण अशा ठिकाणावरून घेऊया ज्याच्यामधून आपल्याला सर्वात जास्त स्वस्त मिळणार. आणि फर्स्ट थिंग दॅट केम इन माय माइंड वॉज शेतकरी. ए लेडी शॉपी. चल आपण इकडे भाज्या वगैरे तर विकणार असो, काहीतरी एक नवीन पण टाकायला पाहिजे. तर मी जर गेलो चला मला बघून जे घेतील ते आपण विकूया. आणि ते काय नख. दादा भाजी कुठे भेटते इकडे? मका कितीचा? मका ती 10 रुपयाला तुम्ही 15 रुपयाला विकू शकता. विकायला पटपट कोणतं तुम्हाला वाटते की आम्ही पटपट विकू शकणार, जास्त पैसे आम्हाला मिळू शकणार? आम्हाला केळी पाहिजे का तुम्हाला? केळी हो ठीक आहे. केळाचं काय भाव? केळाचं 50 डझन. अरे बाबरे एवढी भाजी घेतो तुम्हाला कमी करून द्यायला लागेल. आओ तुम्हाला माहिती नाही कडच्या पोरी कशा फ्री मध्ये उचलून घेऊन जातील भाजी तुम्हाला कळणार नाही कशा पोरी कडच्या फ्री मध्ये कोणी देणार नाही. मग कष्ट भरपूर आहे. केतल आणि संस्कृतीने त्या दादाचं डोकं चावून टाकलं होतं. कारण की त्याच्यानंतर जेव्हा मी गेली ना तिकडे ते दादा ऑलरेडी खूप इरिटेटेड होते. मी आम्हाला पैसे कमी देत आहे म्हणजे मालकीनबाईने तर भरपूर वर आताना पैसे दिले पाहिजे. देणार मी देणार पण मालकीनबाईने हळूहळू. एक फ्री द्या मला एक जोडी. चला या. थँक्यू. दादा मला पटकन दूध देता का? 6 पिशव्या पाहिजेत मला दुधात. चालू का सेटअप करायला? आज अंकिता नव्हती, थोडं तिला बरं नव्हतं वाटत म्हणून वेळ गेला आम्हाला आमचा स्टॉल ओपन व्हायला. सुरू झाली यांची दुकानाची मांडामांड. बघू कोण विकतय जास्त माल. आता इकडे मला तो गॅस पण नाही असं असं एकदमच स्टोवचा आग असा मला असं वाटलं की ओ हे काय आहे. कारण की मी कधी स्टोव नाही यूज केलेला आहे. थँक्यू सो मच काकी. वर्षाने मी एक स्ट्रॅटेजी केली, आम्ही छोटे छोटे पॅकेट घेऊन जाऊ धान्याचे. कारण की त्याच्याने आमचा वेळ वाचला असतं, नाहीतर आम्हाला ते तराजू घेऊन बसलं असतं ना तर खूप वेळ गेला असता आणि खूप जास्तच कन्फ्युजन झाली असती. मुंबईतल्या मुली चहा बनवत आहेत. आजी या. हे बघा गुळाचा चाय आहे, खूप हेल्दी आहे. आम्ही इकडे लावले भाज्या घेऊन जा. आम्हाला खरंच भाव कमी लावायचे होते. या प्लीज आमच्याकडे फ्रेश फ्रेश आहे सगळं. चला ना कांदे पण आहे मिरची पण आहे सगळे. ढोबळ्यांचा स्पेशल स्पेशल. वांगे किती पाहिजे तुम्हाला? मला 200 पाहिजे. पाव किलो हवे. 100 रुपये. जसे आम्ही भाव सांगायला लागलो त्या काकी चक्क होऊन पळायला लागल्या. वापरापासून धन्यवाद. एवढे चिडा पाव किलो 70 रुपयाला. 70 रुपये किलो असेल. तांबाटीकच किलो. किती किलो हवे तुम्हाला? 1 किलो घेतले असते. 200 रुपये. आपली झुणका भाकरच बरी बाबा. हे तल्लाच माहिती नव्हतं की एक एक भाजीचा भाव काय आहे. घेतलेलं 200 150 रुपये. मी तिला विचारते अरे भाज्यात
तुला माहिती आहेत ना, ती सांगते. मी तर नाही विचारले. अर्ध किलो दे. आजोबा आमची पोनी करतात. गणपती बाप्पा. आजोबा आमची पोनी करतात. गणपती बाप्पा. मेथी ही इकडे खूप खाल्ली जाते. 10 ते 15 घेतल्या असणार आम्ही कदाचित. आणि आम्ही तेच फोकस होता की मेथी विकायची आपण, कारण की त्याला फुल टार्गेट देऊया. मेथी मेथी 20 ला आहे. 20 ला दे. 20 ला दे. मी येणारच 20 ला. तुला मी लुटणार आहे. चल एवढे पैसे चल ते सगळे देऊन टाक. सगळे मेथीचे 30 रुपयाला. 30 रुपये. थँक्यू. पहिला कोण बोनी करणार त्याला भेटणार स्पेशल प्रमोशन. द्या 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 काका. पहिले पैसे काढा मग मी चित्र काढणार प्लीज. बघा हा पक्का. चला काका आले आहेत. अरे क्या बात है. हे बघा तुमचं नाव काय सांगा त्यांना. सेतू जोशी. सेतू सेतू जोशी आहे. ते माझे पहिले कस्टमर आहेत आणि त्यांनी आमच्या दुकानाची ओपनिंग केली आहे, तर त्यामुळे मला त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आली मुंबईची नावावर केळं घ्या, नाहीतर केळावर नाव लिया. किंमत 200. आम्ही डोकं पण वापरलं. आम्ही फक्त त्यांच्यावर थोडेसे असे चित्र काढले, त्याच्यामुळे छोटे छोटे मुलं अट्रॅक्ट होत होते. तर ती आमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी जी होती ती खूप काम केली. 100 रुपयामध्ये 50 से 50. तुम्ही जी मराठीवर फेमस होणार आता त्याला भेटू. आमचा शो बघत राहा. जाऊ बाई गावात. सुप्रसिद्ध मुंबईची आर्टिस्ट आहे रसिका ढोबळे. यांची हे बटाटे. हे एक लाईन मारायला 1000 रुपये घेते मुंबई मध्ये. 100 रुपये द्या फक्त. हे बघा स्पेशल बटाटा आहे. याच्यावर चित्र पण काढलेलं आहे. तर याच्यासाठी तुम्ही किती पैसे देऊ शकतात. 120 रुपये द्याले. आणि मला ते तोळा पकडायचा होता आणि मला ते नाही पकडता येत होतं, कारण की तो नाप तुला खूप वजन असतो. श्रेजा हेल्प कर यार याच्यामध्ये. हे बरोबर आहे का सांग ना. सोड मतलब. मला ते जमलंच नाही. त्या काकीला सांगितलं तुम्हीच पकडा आणि मग मी तो दगड टाकला आणि मग कांदा भरायला लागली. मापात पाप झालं बघ की जरा. आमच्याकडे या प्लीज. आमच्याकडे या. मी इकडेच उभी आहे. चला चला या प्लीज. एक कप 20 रुपये. आवडला काय. मस्त चहा. प्लीज पहिले 200 रुपये टाका. अरे थँक्यू 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 सो मच. मला माहिती आहे तुम्ही देणार. मला माहिती आहे देणार. 500 देणार. अरे वा वा दिले. जेव्हा जेव्हा 200 आणि 300 आणि 500 होते तुम्ही रमशाला सतत सांगते रमशा आपण जिंकलोय. माझे बाबा आहेत. मी त्यांचं लग्न लावलेलं. ते बोला चांगलं झाले. गोड बरोबर आहे. खरं बोला. खरंच 100 द्या मला. छान आहे. सर्दी झाली मला पण जाईल. वांगी 20 रुपये. टमाटे 20 रुपये. आणि सगळे गिरायक अशी छोटी छोटी छोट्या मुली होता. थोड्या मोठ्या मुली होता पण सगळ्या मुली एकदम हौशीने आल्या आणि त्यांनी सांगितलं हा द्या द्या मला पण नख लावायचंय. लोक चुना लावतात. ही नख लावती. कांदा मिरची. भाजीची टोकरी घेऊन मला लिटरली प्रॉपर भाजीवाली वाटत होती. जे अटायर होतं माझं मला एकदम मस्त वाटलं की शॉल वॉल ओढून निघाली आपली विकायला. तर खूप नवीन एक्सपिरियन्स.
कांदा कसं किलो? तुम्ही किती देणार? तू 31 ना आम्हाला. मी विकते, तुला काय रेट पाहिजे ते सांग. 240 रुपये. असे दोन टोप भरले की आता समान साईजचे ना, तर 1 किलो तर झाला. तर असं मी एका आजीला विकलं आणि अजून एका आजीला बोलली की त्याच्यात जेवढे कांदे ते घे सगळे तुझे आणि मला पैसे द्यायचं. पायली पायली तशी एक एसटी आली आणि मला वाटलं की ही एक एकदम मस्त आयडिया आहे, कारण एसटी मध्ये लोक ट्रॅव्हल करत असतात, खूप वेळ बसले असतात, त्यांना काय ना काय मंच करायला लागतं. तर मी एसटी उघडली, मी आज शिरली आणि म्हणते भे 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 आणि कोणच नाही. कंडक्टर आणि ड्रायव्हर काकांना 100 रुपयाला 2 भेळ विकल्या. भाजी घेऊन घ्या, टीव्ही वरती येणार. बस मध्ये डायरेक्ट शॉपिंग होत का असं? परमिशन काढली का ग्रामपंचायतीची? कसली? दोन काका आले ऍक्च्युली आमच्या दुकानात पावती घेऊन आणि बोलतात की लायसन्स आहे का वगैरे, फूड लायसन्स, फसाई लायसन्स. नाही आम्हाला ना सांगितलं असं परमिशन काढायची होती. अंकिता हे बोलता तर काय पावती वगैरे इकडे लावायची परमिशन वगैरे नाहीये. माझ्याकडे वेळ नाही. दादा माझ्याकडे 500 रुपये पण नाही. तर मला वाटलं की आता तर आमची वाटच लागली, पण मग आली वर्षा. तर तिने कसं ना कसं दादांना पटवलं आणि ते चारही ग्रामपंचायतचे दादा निघून गेले आणि आम्हाला 1 रुपये भरायला नाही लागलं. आजचा एक्सपिरियन्स लाईफचा माझा सगळ्यात युनिक आणि अमेझिंग होता. खूप कॉम्प्लिमेंट्स मिळालेत आज की एक नंबर चहा बनवलायस तू. सो आय एम रिअली हॅपी. हे बघा, पहिले तर हे गहू आम्ही युजच नाही केलं. हे बघून घ्या, 3 किलो परत करतोय. आणि दुसरं हे चहा पावडर हे पण नाही युज केलं एक पॅकेट. आम्ही तुम्हाला ते हे 200, 300, 400 सामान परत केलं. तुम्ही 100 रुपये सोडा. 100 सोडले. 200 रुपये घ्या आणि प्लीज 400 सामान झालं, 100 तुम्ही सोडला, 200 आम्ही तुम्हाला देतो. 200 देतो, संपला. करल काय परत नाद. केलाय माझे पार्टनरनी पण खूप प्रयत्न केलाय. तर आता माहित नाही याचा रिझल्ट काय असणार, पण मला तर खूप मजा आली आहे. रात्री 9 वाजता कशी झाली मोहीम? एकदम मस्त, हरी गरमागरम. मला तुम्हाला एक विचारायचंय, या मोहिमेतून तुम्ही काय शिकलात? पैशाची किंमत गाववाल्यांना खूप जास्त आहे. आम्ही तर असे 500, 1000 जाऊ देतो, पण हे लोक 5-5 रुपयाची किंमत करतात आणि 5-5 रुपयाच आणि भांडतात. बजेटिंग. मी कधीच बार्गेन नाही केलं आपल्या लाईफमध्ये. आज मी पहिल्यांदा लाईफमध्ये बार्गेन केली जेव्हा मी वस्तू घेत होती. वा, मी बार्गेनिंग शिकलीस. हो रसिका, जेव्हा आम्ही आमचं चहा बनवायची सुरुवात केली तेव्हा ते बाबा आले, बोले की हे घे 20-30 रुपये घे. मी बोली का? तर बोलते की अच्छा तुम्हाला चहा पाहिजे का? बोलते मला काहीच नको, तुझ्या हिशोबाने फक्त बिझनेस तुझा स्टार्ट कर आणि स्टॉल स्टार्ट कर, मी राहणार तुझ्यासाठी स्टार्ट ते एंड. आणि लिटरली जेवढे तास आम्ही ती मोहीम केली तेवढे तास बाबा अरे तू चहा असा कर, अरे त्याच्यात गुड एवढी टाक, अरे तू हे कर, अरे ते कर. म्हणजे मला असं वाटते की त्यांचं जे सपोर्ट असते ना की बाबा तू कर, तू जिंकून ये, तू हे नको करू, त्रास नको घेऊ. म्हणजे मला त्रास होत होता ना तर ते त्यांना पण त्रास होत होत. बघितलं ना गावकऱ्यांचं किती प्रेम आहे मला तुमच्या प्रत्येक पावलावरती. ते तुमच्या पाठीशी आहे हे तर सगळं झालंच, पैशाची किंमत पण कळली, पण मला वाटतं पटवून देण्याची जी कला होती ना ते मी शिकले खूप चांगली आज. अंकिता काय शिकलीस? प्रेम ऑब्विसली. मी लिटरली मी बोलली शेजा तू बनव, मी चालली गावामध्ये विकायला. ते बोलत होते पैसे नाही आणले, तर मी बोलली मी तुमच्याच घरी येते आता, चला तिकडनं पैसे घेऊया. तर मी ते पण केलं, होम डिलिव्हरी सिस्टम पण केलं. तर छोटे मोठे मुलं येते, ताई आम्ही मदत करतो. मी बोलली चला लवकर पळूया.
ते सगळ्यांनी विकलं, म्हणजे सगळ्यांनी मदत केली. हो, ते दोघी. म्हणजे मदतीचा हात कसा द्यायचा हे तू शिकलीस. येस श्रीजा, कधी कधी ऍडजस्टमेंट करावे लागते जर माणसाला खुश करायचं असेल तर. आणि दुसरी गोष्ट, जर कुठला पण बिझनेस चालू करण्याच्या आधी परमिशन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. संस्कृती, आपल्याला सप्लाय आणि डिमांड हे डोक्यात ठेवायला लागतं की लोक किती काय काय घेणार, त्यांना काय गोष्टीची गरज आहे. म्हणजे एखादी गोष्ट समजा जास्त घेतली आणि उद्या ती खराब झाली तर नुकसान त्या बिचाऱ्याला भोगावं लागत असेल. ठीक आहे, म्हणजे तुला क्वांटिटी की एखादी गोष्ट वाया जाऊ नये तर त्याचं काय महत्व हे तुला आज कळलं. हेतल, आज जेव्हा आम्ही तो स्टॉल लावला आणि माझा जो स्टोव जे होतं जे आम्हाला आग लावायचं दिलेलं ते खराब होतं. चार पाच अंजाच्या कट्ट्यावरती चढून माझ्या आजोबा असा घोळका केला, हे कर हे कर, इथे पेन लाव, इथे इथून हे टाक. इतकी मदत स्वतःहून इतक्या मोठ्या मनाने समोरून येऊन फक्त बघून, मी मागितलंही नाही, ती इतकी मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी लोक बघून पण दुर्लक्ष करतात की विचारत नाहीत समोरून जाऊन, पण आज ते मी बघितलं आणि जे मी फील केलंय ते माझ्या पूर्ण आयुष्यात मी माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आणि अचीवमेंट आहे की आता मी मदत मागण्यासाठी कधीच मागे नाही राहणार, मी मागेन आणि घेईन. वा, बरं तुम्ही मगाशी मला सांगितलं की कोणतरी अधिकारी आले होते पावती फाडायला, बरोबर? हो. मग काय तेव्हा तुम्ही घाबरला वगैरे होतात काय? टेन्शन, मला टेन्शन होतं थोडं, पण वर्षाने ते खूप चांगल्यापैकी हँडल केलं. दादा, मला माहितीये की माझ्याकडे खूप चांगली कन्व्हिन्सिंग पॉवर आहे, तर ते मी युज नाही करत तसं, पण असे असे आपत्कालीन स्थितीमध्ये करायला पाहिजे, कारण की ते एकदम असे बोललेले नाही, आता मला 5,000 द्या, तर आमच्याकडे आहे नाही तर काय करायचं, तर मग गुंडाला मग लागेल ना आपल्यात लागेल हा आपले वर्ड्स मध्ये, तर मी तसं केलं. मग आणि आम्ही तर आगळे वेगळी गोष्टी विकत होतो, तर आम्ही तर भेळ पण लावलेलं चहा सोबत, आणि ते आम्हाला म्हणते फूड लायसन्स कुठे आहे तुमच्याकडे, आम्ही आईला ड्रायव्हिंग लायसन्स नाही टेन्शन दिलं, आम्ही तुम्ही सांगा, आम्ही सांगा तुम्ही द्या आम्हाला फूड लायसन्स. बरं, तुम्हाला मला अजून एक प्रश्न विचारायचा. ठीक आहे, बिझनेस वगैरे तर सगळं करत होता तुम्ही, पण जरा ट्युनिंग जमायला वेळ लागला. हो, थोडासा वेळ लागला पण जमलं. बरं, संस्कृती कोणी तर बोलायचं नाही, फक्त संस्कृतीसाठी प्रश्न आहे हा मला. 150 म्हणजे किती आणि 250 म्हणजे किती? दीड म्हणजे 150 म्हणजे 250. हा, 250 म्हणजे 350. चुकीचं उत्तर तुला द्यायला जमलंय ना. दीडशे म्हणजे 150 आणि 250 म्हणजे 250. कुणीतरी 500 रुपयाला चहा विकला, कोणी विकला? रसिका, काय काय केलं यावेळेला? तर सगळ्यात आधी ना मला एक मस्त महाग गाडी दिसली. मग त्यांना मी सांगितलं प्लीज ढोबळ्यांचा चहा प्रसिद्ध आहे, हा चल ठीक आहे, हे घे 500 रुपये. म्हणलं वा, मी म्हणली पुढे गड्डीत जाणार. श्रेजा आणि अंकिता, तुमचं कौतुक आहे कारण तुम्ही शेतकऱ्यांकडे जाऊन शेतातून भाजीपाला घेतलात, त्याबद्दल खरंच तुमचं खूप कौतुक आहे. शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भाव मिळाला जो कदाचित कुठेतरी कमी पडतो, पण तुम्ही ते दाखवून दिलं की असं काही होऊ शकतं. वा, शेतकऱ्याकडनं तुम्ही जाऊन डायरेक्ट भाजीपाला घेऊ शकता, मग त्याला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळेल, त्याला 2 पैसे जास्त मिळतील, आणि ती कामगिरी खरंच तुम्ही खूप छान केली आहे. वा वा वा, खरंच म्हणजे छान छान, म्हणजे गोड किस्से पण आहेत आणि हसण्यासारखे किस्से पण आहेत. म्हणजे काय थोडक्यात, आज दिलेली मोहीम ही फत्ते झालेली आहे. तुम्हाला सकाळी जे भांडवल दिलेलं ते किती होतं? 2,000 रुपये. सगळ्यांना समान होतं ते. मी आता पहिले माझे पैसे बाजूला काढून घेणार, आणि मग त्याच्यावर जो काही नफा झाला असेल त्याच्यावर ना आपण निर्णय घेऊ की कोण आहे विजेता संघ. करायची सुरुवात? तेव्हा थोडीशी नर्वसनेस होती की अरे आता काय होईल, मोहीम जिंकणं पण इम्पॉर्टंट आहे, फक्त असंच नाही तर थोडं धकधक धकधक होत होतं. रसिका आणि रमशा, लिटरली काळू बाळूंना 3-4 रिकन्फर्म करण्यासाठी ते अजून व्यवस्थित मोजत आहे की अरे खरंच यांनी एवढं काढलंय,
चिल्लर पण खूप होते आमच्याकडे. तर ते बघून आम्ही मी आणि रसिका थोडे कॉन्फिडंट झालो की अच्छा चांगलं आहे. स्नेहा आणि वर्षा, मला असं वाटत होतं धुक 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 तुझ्या हार्टबीट असतं ना तसं. आता पुरे गावातले सुट्टे आम्ही जमा केली. बाबा व्यवसायामध्ये एक रुपयाला पण महत्व असत. मग जेव्हा पैसे मोजत होते तेव्हा मला थोडंसं दडपण आलेलं की किती असतील, म्हणजे जास्त मार्कअप झालाय का आमचा प्रॉफिटचा. मला ॲटलिस्ट म्हणजे 2-4 तरी मला करायचेच होते. मोजणी करून तर झालेली आहे. चला निकाल माझ्या हातात आहे. नाही निकाल मी सांगतो पण त्याआधी मला एक गोष्ट सांगा. तुम्ही जी काही कमाई केलेली आहे ते पैसे तुम्हाला स्वतःवरती खर्च करायला आवडतील की गावातल्या गरजू माणसासाठी तुम्ही ते देणार आहात? संस्कृती, असे पण काही घर आहेत गावात ज्यांच्या घरात फक्त आजी आणि आजोबाच राहिलेत, त्याच्यामुळे आर्थिक स्थिती पण त्यांची अजिबात चांगली नाही आहे. मला आवडेल की हे मी त्यांना देई ज्यांच्या घरी म्हणजे आजी आजोबा हो, त्यांना हालत नाही आहे. जेवण नीटपैकी खायची आणि त्यांना हे विचार करायचं की आता आपण काय कसं पैसे आणणार, तर आय थिंक त्यांना द्यायचं. वा रमशा, दादा गावकऱ्यांनाच द्यायला पाहिजे. आणि जे आम्ही नाटक सुद्धा केलं होतं सॅनिटरी पॅड्स आणि मेन्स्ट्रुअल कपचं, माझ्या जो घर होता तिथे मुलींना ते पण खूप त्रास होतं की ते कपडाच वापरत होते, तर ते मी त्यांना देणार फॉर शुअर. मी रमशा आणि वैशू जिथे राहत होतो कचरे परिवार, तिथे त्या काकू त्यांना खूप अशक्तपणाचा प्रॉब्लेम आहे. आणि काकूने विचारलं काय झालंय, तर मग त्यांनी सांगितलं की तेच म्हणजे न्यूट्रिशन वगैरेचा इश्यू आहे. तर मी डेफिनेटली म्हणजे आय वुड लव्ह टू हेल्प हर आउट. हो दादा मी पण बघितलंय. मी परवा जेव्हा गावाचा सामाजिक समस्या जेव्हा विचार करायला गेलेलो तर फर्स्ट घरी आम्ही जे इकडे गेलो ना तर ती ताई बोलत होती त्यांनी लाईफमध्ये लग्न झाल्यानंतर कधी फ्रुट्सच नाही खाल्लंय. असे लोकांना कोणाला पण आपण डोनेट करू शकतो ते पैसे. आम्ही सगळ्यांनी एकत्र डिसाईड केलं की आम्ही ते पैसे डोनेट करून टाकणार गावाच्या लोकांना ज्यांना पण गरज असेल त्यांना. चला आजचा निकाल काय ते सांगतो. तुमच्यापैकी असं कोणीच नाहीये, म्हणजे तुमच्यापैकी असा एकही संघ नाहीये की ज्यांचं नुकसान झालेलं आहे किंवा ज्यांनी नुकसान बिझनेस केलेलं आहे. प्रॉफिट झालाय पण कमी झालाय. ती टीम आहे श्रेजा आणि अंकिता. त्यांचं प्रॉफिट मिळालेलं आहे 767 रुपये. ग्रुप टास्क मध्ये असं बघितलं तर मी दरवेळी कशी हरते माहिती नाही, पण यावेळेस पण मी हरलेली. त्यानंतरची जी टीम आहे ती तिसऱ्या क्रमांकावरती आहे. ती आहे हेतल आणि संस्कृती, ज्यांना प्रॉफिट झालेला आहे 1055 रुपये. चांगलं केलंय पण अजून चांगलं होऊ शकलं असतं. म्हणजे इट्स ओके, यू लिव्ह अँड यू लर्न. आणि अर्थात आता जे 2 नंबरला आहेत वर्षा आणि स्नेहा, तुमचं प्रॉफिट आहे 1149. पहिल्या क्रमांकावरती टीम आहे रसिका आणि रमशा, त्यांनी 4,367 रुपयांचं प्रॉफिट केलेलं आहे. डायरेक्ट 4,000 ऐकून लिहली रमशा. खरंच हे आपण व्यवस्थित ऐकत आहे ना, म्हणजे लिटरली 4,000. तर ते रिॲक्शन आणि आजचा दिवस मी कधीच नाही विचारणार. हे जे पैसे आहेत जी तुमची स्वतःची कमाई आहे जी तुम्हाला ज्यांना देण्याची इच्छा आहे त्यांना आपण देणार आहोत. आणि वेळ आलेली आहे सजा. जो विजेता गट असतो त्याला मिळते. अच्छा दादा सजा नको. असं कस सजा कॅन्सल होत असेल तर माझा पण कॅन्सल करा चालेल. ठीक आहे तुम्हाला एक निर्णय घ्यायचा, जर मजा हवी असेल तर मग सजा पण घ्यावी लागेल. सांगू? ठीक आहे सांगा. ठीक आहे आणा रे. काय आम्ही घेऊ सजा.
रसिका हा सर्वस्वी तुझ्या एकटीचा निर्णय, तू सांग काय करायचं? या इतर जणींना सजा करायची का ही मजा तुला द्यायची? मला खरं तर याच्याबद्दल सांगायचं आहे की हे माझं लहानपणीचं ब्लँकेट आहे आणि मला काही हरकत नव्हतं ती जेव्हा ब्लँकेट गेली, पण ऑब्व्हियसली अटॅचमेंट आहे, मला याच्याशिवाय झोप नाही येत. आणि आता माझी बहीण आधी माझ्यासोबत झोपायची, पण आता तिचं लग्न झालं आहे आणि ती दूर राहते, तर म्हणून मी एकटी झोपते आणि मला झोप नाही लागायची कारण माझी बहीण सोबत नव्हती. एका वर्षापर्यंत मी झोपली नाही आहे, पण या ब्लँकेटमुळे मी झोपायला लागली कारण ही ब्लँकेट लहानपणापासून मी वापरते आणि आता बघून मला कसं मला ऑब्व्हियसली यांना सजा नाही द्यायचं आहे, पण माझी ब्लँकेट. ती ब्लँकेट जेव्हा घेतली होती तर अक्षरशः ती 2 तास रडत बसली होती आणि आता मला असं होतं की नाही यार, तुला चान्स मिळालंय, तू घे, तू ब्लँकेट घे. फक्त स्पर्श कर या इकडे. सजा द्यायची असं नका करू. असं नाही, जे आहे ते आहे. नियमाबाई आपण कसं जाणार? प्लीज सजा नका देऊ त्यांना, आज सगळ्यांनी चांगलं केलंय. सगळ्यांना असं झालं की अरे यार, एक ही तो दिल है कितनी बार जीतोगी. ठेवायची तर ठेव. रसिका, तर जशी मी माझ्या पोझिशनला जात होती मागून हार्दिक दादा आले आणि त्यांनी मला हे ब्लँकेट दिलं. हे मी ब्लँकेट ऑब्व्हियसली पूर्ण शो असंच घालून बसणार आहे आणि मी हे अजिबात काढणार नाही. बरं वाटलं? फक्त मजा मिळालेली आहे रसिकाला. आता रमशा सकट सगळ्यांना सजा मिळणार आहे का? नाही ठीक आहे, चालेल. मी म्हटलं यार जाऊ द्या. आता रसिकाला ब्लँकेट मला द्यायची होती कारण माझ्या डोक्यावरचे जे भोजा होता मला ते काढून ठेवायचं होतं की मी नाही घेतली याची ब्लँकेट बाबा, मी दिली आहे हिला परत. तर माझा भोजा गेला, तुम्ही मला सजा द्या, चालेल. डोळे बंद करा रसिका, तू पण डोळे बंद कर. उघडा डोळे. रमशा ये इकडे, सुरुवात तुझ्यापासून करूया. बावधानच्या प्रसिद्ध मिरच्या आहेत. परत नाही. ज्या पूर्णपणे लवंगी मिरची म्हणून प्रसिद्ध आहेत. अशा लांब लांब मिरच्या आहेत त्या आणि एका घासात तुम्हाला खायच्या आहेत. त्या आज स्नेहा आणि रमशाने मिळून खायच्या आहेत. आता मी त्यावेळेस पण खाल्लेली. येस ना इकडे. तुम्हाला पाणी सुद्धा मिळणार नाही काही वेळ. चला डोळे बंद करा. रमशाच्या आईने पाठवलेल्या मिरच्या आहेत या. आंबा बर्फीचं वैशिष्ट्य काय आहे? पुण्यातली फेमस. पुण्यातली फेमस खूप आवडतं. अरे पण आंबा आंबा कुठला फेमस आहे? रत्नागिरी आहे ना. मोठा पीस घे, मोठा तू छोटा घे. छोटा घे, तिला जास्त मिळेल ना. मला पाहिजे, माझ्या मम्मीने वाटवलंय. हे तुझं बक्षीस आहे, खास तुझ्या आईने तुझ्यासाठी पाठव. वर्षाने इकडे ये.
मला तिकडे जाऊन डोळे मिटायला सांगितले. तर मी पण अशी एकदम करून उभी राहिली आणि एकदमच माझ्या डोक्यावरती काहीतरी पडतं. मी जशी डोके खोलते आणि अशी बघते तर माझा कॅप. अंकिता आणि श्रेजा, या सगळ्या मुलींची आवडती एक वस्तू काढून घेण्यात आली होती, पण आज या मुलींची कामगिरी बघता त्यांना त्यांची ती वस्तू परत मिळाली आणि सजाच्या ऐवजी मजा झाली. तर मंडळी, आमच्या मुलींना काहीच तोटा झालेला नाहीये. त्याचं कारण आहे पावदनकरांचं मोठं मन आणि म्हणूनच आजची मोहीम यशस्वी झालेली आहे. धन्यवाद पावदनकर. धन्यवाद पावदनकर. आमच्या मुलींच्या पाठीशिरा. मी त्यांनीशीच बोलत होते ना तुला, माझी आमच्याकडे पहिल्यापासून 1600 पहिल्यापासून होते, कारण आम्ही फक्त 400. अरे आम्हाला माहिती होतं चायचा आमचा एवढा सीन नव्हता ना, कारण की ऑब्विसली. बट तो मँगोचा जो हिट, मँगोचा जो हिट येत आफ्टर टेस्ट गुड. अर्धा घे ना, मी आऊंगी फिर इतकं काय. अर्धा चल तक बचेगा की नाही पता. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नाही नाही सच्ची खूप गोड ब्रो, खूप गोड, खूप जास्त गोड आहे. तुला वाटतं मी कधी नाही म्हणेल, आता म्हणजे थोडं एकदम जास्त. मला आज माझी डॉटरची आठवण येते खूप. इथून तुला मी हग्स पाठवते. आज घरात आनंदाचं वातावरण आहे, म्हणजे निदान घराच्या बाहेर तरी आहे. आज काय होणार आहे आम्हाला तर काय माहित नाहीये. तुम्हाला जर बघायचं असेल तर त्यासाठी पात्र तुमचा आमचा लडका कार्यक्रम जाऊबाई गावात.